आणि प्रेरणा येते, काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो, हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू. तुमचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या, यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामध्ये कुणी माईकालाल आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, ही योजना फसवी आहे म्हणाले, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना चुनावी जुमला आहे, खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते. आणि कोणी कोर्टामध्ये गेलं, कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं, म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका. आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातला आहे, माझ्या बहिणींना एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा. कारण तुम्हाला 1500 रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का? कारण ते म्हणाले 1500 काय मिळते, तुम्ही काय विकत घेताय का, तुम्ही काय भीक देताय का, काय काय बोलले, काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती. अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना 1500 किंमत कळणार नाही, ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे, या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे. कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय. मला ते दिवस आठवतात, माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची, कसे मनावर म्हणजे मन मारायची, हे मी पाहिलेलं आहे. आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यांना सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल, आणि तो आम्ही घेतला. आज 1500 रुपये महिन्याला मिळतील. तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण चाललंय. आणि म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले, 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, तुम्ही जर आठवा 2 वर्षापूर्वीचा काळ, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष सगळं ठप्प होत, बंद होत, सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज, प्रकल्प, योजना सगळं बंद होतं.